मनोज देवकरला पहिला चेंडू मनोजसाठी खेळून काढला आहे. लॉंग ऑफ प्रिझम मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पहिल्या चेंडूवर एका धावेनं आपल्या संघाचं आणि स्वतःच अकाउंट ओपन केलं जात आहे, खातं खुलं केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर मनोज देवकर या फलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर बाजू बदलल्या जातात. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. गोलंदाजी बोलावर एक उंचपुरा गोलंदाज आपण पाहू शकाल अमर याला. जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर वेस्ट इंडियन संघामध्ये आपण पाहायचो जास्त उंचपुरे गोलंदाज, पण आता आपण पाहू शकाल या सोनारपाडा संघामध्ये अमर या गोलंदाजाला पहिलं षटक हाताळताना. पिवनचं षटक आहे, रिंगणाचं बंधन आहे आणि या बंधनकारक षटकामध्ये गोलंदाजी करताना अमर याला जबरदस्त पड पाहायला मिळत आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये दत्त ठाकूर क्षेत्ररक्षक होते. अतिशय चांगला एफर्ट, एक धाव जमवली जाते या चेंडूवर देखील. एकेरी धावेला प्राधान्य दिलं जात आहे, कारण जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली गुणवान गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये देखील अमर या गोलंदाजाला सादर केली होती. तसाच मारा या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. दोन चेंडूमध्ये दोन धावा, धावसंख्या रोखायचं काम या गोलंदाज माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. पिवनचं षटक, दोन चेंडूची फेकी केली आहे. चेंडू यष्टीरक्षकाला चेंडू कलेक्ट करताना पडतो. फलंदाजी एवढं सत्र बाद होता. पहिला झटका यावेळेस मोठे दिसाय सांगायला, ज्या फलंदाजाना मागच्या सामन्यामध्ये 49 धावांची बहारदार केली गेली होती त्या फलंदाजाला आता मात्र संस्थेमध्ये बाद करण्याचं काम केलंय अमर या गोलंदाजाना. डीजे गावचे सन्माननीय हरीश पाटील साहेब यांचं शुभ आगमन होतं. विनंती साहेबांना की आपण राष्ट्रपती आणि सन्मान बाम योगेश बघा च्या मनोजवर विश्वास होते या संघाचा, परंतु विश्वसनीय कामगिरी करता आली नाही या फलंदाजाला. कारण तितकी चांगली गोलंदाजी होताना दिसते अमर नामक गोलंदाजाकडनं. चांगली गोलंदाजी मोठ्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम अमरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि अशा वेळेस मात्र पिवनच्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी करताना, गोलंदाजीचा धाक प्रस्थापित करताना आपण अमर या गोलंदाजाला पाहतोय. जी चांगली गोलंदाजी, तीन चेंडूची पेकी अद्याप केली आहे. षटकाचा इंटरवॉल, दोन धावा खर्च केल्या. चौथा चेंडू दिशा पावी लागेल. यस नो डाऊट इट इज कॉल्ड बी व्हाईट. खराब चेंडूची पेकी, अवांतर धावसंख्येमध्ये आता मात्र भर पाडली जाते. कारण जर आपण पाहिलं गोलंदाजीचा दबदबा निर्माण केला होता पहिल्या तीन चेंडूमध्ये या गोलंदाजाने, त्याच्यानंतर दिशाहीन गोलंदाजी. बोनसच्या स्वरूपामध्ये धावसंख्या खर्च केली जाते अमर या गोलंदाजा माध्यमातून. सायकेडवर उजव्या हाताचा फलंदाज हा चेंडू अमरचा अकलवा टप्पा. चेंडू अतिशय वेगाने फेकला होता. सन्मान देणे विवश केलं या फलंदाजाला आणि पुन्हा एकदा एक धाव या चेंडूवर जमवली जाते. एकेरी धावसंख्येला प्राधान्य देताना मान सन्मान देताना या फलंदाजाला आपण पाहू शकाल, कारण आपण पाहिलं तर अतिशय दर्जेदार कामगिरी करताना गोलंदाजी बोलल्यावर अंबर या गोलंदाजाला. पहिलं षटक कार्यरत आहे, चार धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने. अद्याप अतिशय चांगली गोलंदाजी अंबर्याची. हा चेंडू अतिशय वेगानं फेकला होता. फलंदाज शपल झाला, परंतु दिशाहीन गोलंदाजी लय सापडत नाही आहे. कारण जर आपण पाहिलं जे चेंडू अंबर या गोलंदाजाने कुठल्या स्पॉटवर पिचिंग केले त्या चेंडूवर आपण पाहिलं एक धाव जमवता आली फलंदाजाना, परंतु दिशाहीन गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज अमर. पाच धावा धावसंख्या या फलकावर लागली आहे. शपल होण्याचा प्रयत्न केला होता, वेगानं चेंडू फेकला होता योगेश. टायमिंग व्यवस्थित झालं नाही आहे फलंदाजाचा आणि आपण पाहू शकाल पुन्हा एकदा एक धाव. एकापेक्षा काहीच नाही आहे, एकेरी धाव या षटकामध्ये येताना दिसतंय. पिवनचं षटक आपण पाहतोय, 24 चेंडूंचा खेळ, एक षटक आपण पाहू शकतो. रिंगणाच्या बंधनामध्ये अशा वेळेस मोठे फटके घेण्याची संधी फलंदाजांना जरूर असते, परंतु संधी उपलब्ध करून देत नाही आहे गोलंदाज. कारण तितकीच वेगवान गोलंदाजी, चाणक्य रीतीनं गोलंदाजी करताना गोलंदाज अमर. हा चेंडू लोकुलटस पद्धतीचा होता, खराब क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव जमवली जाते. पहा किती चांगलं षटक पाहायला मिळालं या गोलंदाजाचा. षटक समाप्त होते, सात चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आणि धावसंख्या धावपलकावर मात्र सात धावा.
चला सुना बड़ा संघा तो जैसे वेल घे टाका चला बुटी जैसे अपन सुधा कॉपरेट कराए नक्की बैट चेंज करना की मागनी के लिए मैदान मे जाए अपन जबरदस्त सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून योगेश आणि फलंदाज तंबूच्या असला येताना दिसतोय मयूर चेंडूवर यश प्राप्त केले योगेश गोलंदाजांना जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाजीचा एक जबरदस्त नमुना सादर करताना गोलंदाज योगेश पहिल्या षटकात फेकला तर अंबर या गोलंदाजांना 7 धावा त्याच्यानंतर विश्वास दाखवला संघाने योगेश या गोलंदाजावर अप्रतिम गोलंदाज पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केला मयूर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज तर आपण पाहू शकता स्ट्राइक एंड वन कल्पेश या फलंदाजाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाला चेंडू कल्पेशसाठी चेंडूला खेळून काढलाय बघा चुका किती होतात क्षेत्ररक्षण खराब होत आहे गोलंदाजी चांगली होते आणि याचा फायदा आता मात्र मोठे दिसेल संघाला अप्रतिम गोलंदाजी जेल टिपले असते तर बॅक टू बॅक दोन झटके जरूर मिळाले असते हे मोठे दिसले संघाला परंतु तसं काही झालं नाहीये चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र चेंडू खेळून काढला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे एक धाव जमा केली दुसरे धाव्याचा प्रयत्न सफल की असफल यस नो डाऊट असफल प्रयत्न असफल झाला आणि फलंदाज धावचीच्या रूपामध्ये बाद होतोय रुपेश रुपेश बाद झाला नव्हता फलंदाज पाचव्या क्रमांकाचा आपण पाहू शकाल जितेशला बघा या फलंदाजा नावी विक्रम आहे सहा चेंडू मध्ये सहा षटकार अंडर 21 च्या सामन्यामध्ये सहा चेंडू मध्ये सहा षटकार या फलंदाजा नाव एक विक्रम आहे पाचव्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक एडवर जितेश हा चेंडू जितेशना हलक्या हाताने खेळू काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत एक धाव जमवली जाते बघा एकेरी धाव संख्येला प्राधान्य किती दिलं जाते या पूर्वार्धामध्ये कारण चमकदार गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये अमर या गोलंदाजाची त्याच्यानंतर संघानं विश्वास दाखवला योगेश या गोलंदाजावर विश्वसनीय गोलंदाजी बिलिव्हनेस गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते पायचीची अपील गेली गेली होती आत्मविश्वासाची कमी अपील पेटली या पंचांनी जबरदस्त गोलंदाजी निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते मोठे फटके जे यायला हवेत या संघाच्या माध्यमातून मोठे दिसले कारण जर आपण पाहिलं 84 धावा 85 धावांचं उच्चांक गाठला होता या संघानं तर संघाला आता मात्र रोख लावण्याचं काम या सोनारपणा संघाचं आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये अंबरनं 7 धावा त्याच्यानंतर योगेश अप्रतिम कामगिरी करताना आधी जर विचार केला तर 4 धावा त्या गोलंदाजा माध्यमातून खर्च केल्या स्विच हिटचा वापर सक्सेसफुल होतोय चेंडू मैदानाच्या बाहेर 6 धावा बारा चेंडू तर केल संपलाय धाव संख्या धावल कव्हर 17 धावा
बघा पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवर भरपूर समाचार घेतला गोलंदाज योगेशचा, स्विचिंगच्या माध्यमातून 6 धावा पाहायला मिळाल्या. चला सोनारपाडा संघ, आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण शेवटचे दिवस आहे, आपण कॉपरेट करा. त्याच्यानंतर आपल्याला 4-4 षटकांचे सामने खेळवायचे आहेत, आणि जर आपण विलंब केला तर सामने 2-3 षटकांचे खेळवण्यात येतील. 12 चेंडूचा खेळ संपला, 17 धावा, धावसंख्या धावपळकावर लागली आहे. 8.5 सरासरीनं धावसंख्या जमवण्यात यश प्राप्त केलंय ते म्हणजे या मोठी देसाई संघानं. 85 धावांचं उच्चांक ज्या संघानं गाठलं होतं त्या संघाला आता मात्र रोख लावण्याचं काम आपण पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं. अंबर आणि योगेश येथून फलंदाजच्या माध्यमातून, गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये अंबर या गोलंदाजाने एक दर्जेदार गोलंदाजी सादर केली होती, 7 धावा, आणि त्याच्यानंतर विश्वास दाखवला होता योगेश या गोलंदाजावर. थोडीशी मागणी गोलंदाजी, मात्र 10 धावा या गोलंदाजाला खर्च केल्या होत्या. आता मी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, पूर्वार्धाचा इंटरवल झालाय, क्लायमॅक्स अजून बाकी. हा चेंडू वनगाटी बालाचा पुरेपूर वापर, शौर्याने भरलेला फटका, दॅट्स लाईक अ रॉकेट, 6 धावा. जबरदस्त फलंदाजी, पहिल्या चेंडूवर गोलंदाजाचं स्वागत केलं, सीधा गोलंदाजा गोलंदाजीवर. आपण विधी फटका आपण पाहिला, पहिला चेंडूवर 6 धावा, जो चांगली फलंदाजी यावेळेस मात्र करताना फलंदाज आपण पाहू शकाल. जितेश, ज्याचं मी उल्लेख केला होता ज्याच्या नावावर, 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा रेकॉर्ड. हा चेंडू पुन्हा एकदा अंबरमध्ये खेळून काढला, शतरक्षकाच्या डोक्यावर ना बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, 6 धावा. सांगितलं होतं आणि यावेळेस मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार, 2 मोठे फटके, जबरदस्त खेळी साकारताना जितेश हा फलंदाज. 3 चेंडूंची खेळी केली, वैयक्तिक कोट्यामध्ये 13 धावा जमवल्यात, एक चांगला एफर्ट देताना आपल्या संघासाठी. चेंडू जितेशसाठी, जबरदस्त फलंदाजी, षटकार, हॅट्रिक, बॅक टू बॅक तिसरा षटकार. पाचव्या क्रमांकाचा फलंदाज, पाचव्या क्रमांकाचा फलंदाज आहे, मिडल ऑर्डरचा फलंदाज. आणि ज्यावेळेस आपण मिडल ऑर्डरचे फलंदाज खेळपट्टीवर पाहतो त्यावेळेस मात्र त्याची विस्फोटकता पाहायला मिळते. आक्रमक रूप धारण केलं या फलंदाजानं, 4 चेंडूंचा अद्याप खेळ केला आहे, 17 धावा, 19 धावा वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्यात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 3 षटकार, षटकार हॅट्रिक कम्प्लीट केली या फलंदाजानं, जबरदस्त फलंदाजी. जितेशची हा चेंडू लॉफ्टेड, क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आहे, चेंडू मैदानाच्या बाहेर, 4 धावा. जबरदस्त फलंदाजी जितेश या फलंदाजाची, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपला बॅटचा नाद गुमावताना ऑन द मार्क गोलंदाज आपण पाहू शकाल. सीधर हा चेंडू दिशा पाहावी लागेल नक्कीच, नो डाऊट इट इज कॉल बी वाईड. खराब चेंडूची फेकी, खराब चेंडूची फेकी का झाली तर आपण पाहिलं तर मागच्या 4 चेंडूंवर मोठे फटके, तो प्रेशर क्रिएट झाला होता गोलंदाजावर, आणि नक्कीच तो प्रेशर क्रिएट झाला होता. त्याच्यानंतर प्रेशरला बळी पाडताना, अवांतर धावसंख्येमध्ये भर पाडताना गोलंदाज पाहू शकाल आपण. श्रीधर याला मागणी गोलंदाजी करताना, जशी गोलंदाजी अंबर आणि योगेशने केली होती त्याच्या ऑपोजिट काम करताना आपण या गोलंदाजाला पाहू शकाल. श्रीधर चेंडू जितेशसाठी, मनगडी बालाचा वापर, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कलेक्टिंग व्यवस्थित, पेकी ॲक्युरेट नव्हती, एक धाव जमवली जाते. जितेशने मोठे फटके आपल्या बॅटमध्ये दाखवलं होतं, त्या फलंदाजाला धावचित करण्याची संधी होती, परंतु पेकी ॲक्युरेट नव्हती आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या धावपलकावर 41 धावा, तिसरं षटक मार्गस्थ, 41 धावा धावसंख्या धावपलकावर लागली आहे. जबरदस्त केली साकारताना नॉनचा गेटचा फलंदाज जितेश, शायकेडवर आपण पाहू शकाल.
विकी याला सलामीचा फलंदाज दिशाहीन गोलंदाजी खराब चेंडूची फेकी लय भरकटताना आपण या गोलंदाजाला पाहू शकाल तर लय भरकटली मोठे फटके आले त्याच्यानंतर प्रेशर क्रिएट झाला आणि त्याला बळी पडताना गोलंदाजाला आपण पाहतो हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा ताकीचा वापर चेंडू मैदानाच्या बाहेर माइटी हिट साधावा जबरदस्त खेल आपण पाहिला मागच्या षटकामध्ये विकी आणि जितेश यांच्या माध्यमातून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली मागणी गोलंदाजी 31 धावा डबल सीधर या गोलंदाजाने खर्च केल्या त्याच्यानंतर विश्वास दाखवलाय करण या गोलंदाजावर उजव्या हाताचा फलंदाज एक विस्फोटक एक फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड हार्ड हिटर फलंदाज जितेशला हा चेंडू जितेशसाठी अतिशय वेगानं फेकला होता चेंडू आणि बॅटचं मिसकूट जमलं नाही आहे चेंडू सरळ शॉट पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि निर्धा चेंडूची समाप्ती पाहायला मिळते शेवटचं षटक आहे हणामारीचं षटक स्लोगवर ज्याला म्हटलं जातं मोठ्या फटक्यांची शोधामध्ये नेहमी आपण फलंदाज पाहतो या षटकामध्ये परंतु तितकंच चांगल्याने चपलाईने गोलंदाजी पाहायला मिळते कळाने या गोलंदाजाची स्विचिटचा वापर खराब चेंडूची फेकी पंच आम्हाला दर्शवतात खराब चेंडूची फेकी केली या गोलंदाजाना नक्कीच अवांतर धावसंख्येमध्ये भर पडणार धावसंख्या धाव फलकावर 49 धावा अर्धशतकीय पारी बसणार एक धाव लांब असणार आहे आपला संघ मोठे देसाई जितेश साईखेडवर हा चेंडू जितेशसाठी खेळून काढला आहे कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आहे चेंडू मैदानाच्या बाहेर जातो आहे चार धावा चौकाराच्या मदतीने अर्धे शतकीय पारी मोठे दिसले संघाची आपण पाहू शकाल 53 धावा धावसंख्या धावपलकावर लागली गेली अप्रतिम खेळ पाचव्या क्रमांकाचा फलंदाज जितेश याच्या माध्यमातून स्विचिटचा वापर पुन्हा एकदा अप्रतिम खेळ टिपली जाते परंतु अतिरिक्त उंचीची फेकी केली होती अतिरिक्त उंची चेंडू फेकला होता गोलंदाजाना नऊ चेंडू दर्शवलाय पंचांना आणि धावचीच्या रूपामध्ये फलंदाज तंबूच्या आशाला येताना दिसतोय विकी डीजे किती जमवला आहे फलंदाजाना जितेश या फलंदाजाना तीन चेंडू मध्ये तीन षटकार खराब गोलंदाजी समोर होताना दिसते फुल टॉस चेंडू खरपून समाचार चेंडू मैदानाच्या बाहेर गगनभेदी षटकार बघा मनोज देवकर बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं का मोठ्या धावसंख्येपासून वंचित राहील मोठे दिसाय संघ परंतु तसं काही झालं नाहीये कारण क्षमता किती आहे बघा फलंदाजीची या फलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकाचा फलंदाज एक दमदार खेळी साकारताना जितेश चार षटकार आणि एक चौकार अद्याप आपल्या वैयक्तिक कोटामध्ये जमवलंय
अतिशय चांगले एंटरटेनमेंट आमच्या क्रिकेट रसिकांचे जितेश फलंदाजा माध्यमातून पाहायला मिळते. एक जबरदस्त फलंदाजी जितेशनं दाखवून दिली आहे पाचव्या क्रमांकावर येऊन. मी म्हटलं होतं मिडल ऑर्डरचे फलंदाज एक विस्फोटक फलंदाज असतात आणि ती विस्फोटकता या फलंदाजा माध्यमातून पाहायला मिळाली. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपली बॅट तापवली आणि त्याचे चटके आता मात्र गोलंदाजांना देताना दिसतोय जितेश फलंदाज. सायकंडवर जितेश विस्फोटक फलंदाज षटकाराच्या मदतीनं अतिशय चांगली खेळी साकारली आहे. आठ चेंडू 30 धावा 9वा चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवर धावतोय तोपर्यंत चेंडू जमिनीला दान होतोय आणि 2 धावा जमवल्या जातात. बघा अतिशय चांगलं क्रिकेट जितेशच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. अद्याप 62 धावा जबरदस्त खेळी. जर पहिल्या षटकाचा अपवाद वगळला तर त्याच्यानंतर दुसऱ्या षटकावर 10 धावा, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 31 आणि चौथं षटक आपण पाहू शकाल करण्याचा थोडीशी मागणी गोलंदाजी आपण पाहू शकाल करण या गोलंदाजा माध्यमातून. हा चेंडू सुचितचा वापर तितकाच वेगाने चेंडूची फेकी केली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळता आला नाहीये व्यवस्थित. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे. नक्कीच असफल होत आहे. एकच धाव या चेंडूवर. फलंदाज धावचितच्या रूपामध्ये बाद होतोय. शेवटचा चेंडू स्लॉग वरचा षटक स्ट्राईक रेट एक विस्फोटक फलंदाज ज्याचा आपण जर स्ट्राईक रेट जर पाहिला तर दमदार खेळी साकारली आहे जितेश यानं. ऑन साइड ला केल्याचा प्रयत्न जबरदस्त चेंडूची फेकी. फलंदाज आता मात्र धावचितच्या स्वरूपामध्ये बाद होतो. पूर्वार्ध संपतोय आणि जर आपण पाहिलं तर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट केली आहे मोठ्या त्याचे संघानं. 62 धावा आणि 24 चेंडू 63 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तो म्हणजे सोनार पाडा संघासमोर 63 धावा धावसंख्या धापलकावर लागली गेली. 64 धावांचं आव्हान ठेवलंय सोनारपाडा संघासमोर. कारण जर आपण पाहिलं जितेशनं अतिशय चांगलं खेळ दाखवला. 4 षटकार 1 चौकार अप्रतिम खेळी साकारली पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांना. 63 धावा धावसंख्या धापलकावर लावण्यात यश लागलं मोठ्या दुसऱ्या संघाला. येणारे 24 चेंडू 4 षटक आणि 64 असणार आहे. ते ऐकण्यासाठी आपण चलूया सत्य समालोचक योगेश बडवे यांच्याकडे. आमच्या जे स्टेजच्या अपोजिट साईडला जी बॅनर लागली आहे व्हाईट कलरची, ती गाडीवालकाला मी विनंती करतो का ती गाडी आपण जरा बाजूला करायची, कारण त्याची सूर्याची किरण आमच्या डोळ्यावर येतात आमच्या मंचामध्ये येतात. तर आपण थोडंसं कॉपरेट करायची जी गाडी लागली आहे. एक जो कॅमेरामॅनसाठी आम्ही मंडप बनवला त्याच्या मागची गाडी बॅनर व्हाईट कलरची. थँक यू सो मच सुभाष पाटील. कनेक्ट झालेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत आहे मैदानामध्ये. तर बघा आपण पाहतो खूप मोठा सामना मैदानामध्ये पाहायला भेटतो. एका बाजूला आपण पाहतोय सेकंड राऊंडचा सेकंड सामना मैदानामध्ये तुम्ही एन्जॉय करता, कारण एका बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी आर एम इलेव्हन संघ सोनार पडा, तर दुसऱ्या बाजूला वडी देसाई संघ. वडी देसाई संघाला प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 63 धाबा डुबल्यात. 64 धाबेच लक्ष मैदानावरती आर एम इलेव्हन संघ सोनार पडा संघासमोर असणार आहे. बघूया कशा पद्धतीने त्या धाबा चेस करतील. आपण जोडी सलामी पाठवायची आहे. तर योगेश पाटील आपण मैदानामध्ये उतरायचे, कारण याच्यानंतर अद्याप 2 सामने बाकी असतील. वेळ खूप कमी आपल्याकडे आजचा दिवसामध्ये खूप टाइमपास झाला आणि आपण पाहतोय
निश्चितपणे आपण पाहतो सामने खूप उशिराने सुरू झाले, मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे जेणेकरून सेमी फायनल आणि मेगा पाण्याचा सामना तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार आहे. त्यांना विनंती करेल आपण आपल्या गाडी थोडीशी बाजूला हलवा, कारण त्याची काच समुक्त जितू आपलीच गाडी येते. कॅमेरामॅन जितू आपली गाडी येते, आपण थोडीशी पाठीमागे घ्या. डिजिटल बघा आपण स्पर्धा ही लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, प्राप्त डिजिटल लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह केली जाते युट्यूबच्या माध्यमातून. मित्रांनो, ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या बसल्या देखील एन्जॉय करू शकता आणि हा सामना एन्जॉय करा. खूप पण सामना 63 धावांचं उत्तर देण्यासाठी सलामी जोडी दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील. पहिला चेंडू मोठा असतो, कडबडकत ओव्हर पिच चेंडू, चेंडूला भिडका दिला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू, लॉंग लॉंग बिग बॅट, बॅट्स मॅटेड गॉन 6 रन. पाटील आणि पूर्वा मुकुंद पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक किंवा षटकर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं रोकेश प्राईज दिलं जाईल. आता दत्ता ठाकूरचं वैशिष्ट्य, दत्ता ठाकूरची हीच तर ओळख आहे आणि स्वतःची ओळख पटवून देताना या ठिकाणी 11 मन खेळ जबरदस्त सुरुवात दिली. या ठिकाणी पाहतोय सुनारपणा संघासाठी प्लाइंग स्टार्ट निर्माण केला, 12 धावा एकपटल्या, पहिला 2 चेंडूपती 3रा चेंडू, अजून एक मोठा फटका या वेळीस, मात्र 3-6 आणि 500 रुपयाचं पारितोषिक होता आणि 3रा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होते. आणि सुभाष म्हटलं जातं की सांगणी या गेला तू का म्हणजे पैशाचा नाश करू नका. निश्चितपणे आपण पाहतो फलंदाज बा 3रा षटकार ठोकण्याच्या प्रयत्नामध्ये होते दत्ता ठाकूर, आणि दत्ता ठाकूर 5 झाल्या बॅक टू द पवेलियन. निश्चितपणे तो बाद झाला, त्याच्यानंतर कम बॅक करू शकतील का मैत्रिणी. वडील देसाई संघ आपण पाहतो एका बाजूने झुंज देताना तुम्हाला पाहायला भेटेल, दत्ता ठाकूरने 2 षटकात दाखवलं आणि त्या फलंदाजाला शांतही केलं, मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला भेटेल, विनोद पाटील, योगेश पाटील आक्रमक फलंदाज या ठिकाणी पाहायला भेटेल स्ट्राइक वरती. हा चेंडू योगेश पाटीलच्या बॅट मधून निघणार हा, या वेळीस मात्र आपण पाहतोय आउटफील्ड थोडीशी खराब आहे मित्रांनो. निश्चितपणे असं कोणाला वाटलंही नव्हतं का हा चेंडू सीमा पार जाईल, मात्र नशिबाने साथ दिली. बघा क्रिकेटमध्ये नशीब असतं मित्रांनो, मी मग सांगितलं तुम्हाला वारंवार क्रिकेटमध्ये तुम्हाला नशिबाची साथी खूप गरजेची आहे, मात्र हा चेंडू सीमारेखेच्या बाहेर जाता जाता थांबला. निश्चितपणे 2 धावा आणि 2 धावा अकाउंट ओपन केलं या ठिकाणी योगेश पाटील. आपल्याकडे धावा आपण पाहतोय तिकडे निश्चितपणे 14 धावा येतात. निश्चितपणे आपण पाहतो स्ट्राइकडवरती हा चेंडू या ठिकाणी, मात्र कबर पॉइंटच्या डोक्यावरून मारून करण्याचा प्रयत्न होता, चांगला शतक तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त सिंगल इतिहा एकदा मॅचच्या मदतीने आपल्याकडे धावा, स्कोर मोजा 15 धावा आपल्याकडे 64 धावांचं लक्ष गाठायचं आपण पाहतो. निश्चितपणे सामना खूप पुढा मैदानावरती आहे, 16.00 ची सरासरी सुभाष गाठायची मैदानावरती, मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय पहिला पावर प्ले खेळ करताना आतापर्यंत
चार चेंडू पांच चेंडू दखल झाला आहे आणि पांच चेंडू मध्ये 15 धावा एकवटला गेल्यात आणि 16 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठायची आहे ते लक्ष गाठताना पहिला पावर षटकामध्ये दमदार खेळी दाखवली सोना प्रसंगीचा फलंदाज आणि स्ट्राइकरमध्ये फलंदाज विनोद पाटील मोठा फटका कडबडकतोय क्षेत्ररक्षक जज करेल अप्रतिम जेल सोनार पाडा संघाला अजून एक धक्का विनोद पाटील बॅटिंग बघूया षटकार किंवा लगातार तीन विकेट साठी या ठिकाणी पूर्वा राज पाटील आणि राज मुकुंद पाटील आणि पूर्वा मुकुंद पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं रोकेस पाहिजे आणि या ठिकाणी पदू कैलासवासी सुमनबाई शांताराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री हरिचंद्र शांताराम भोईर यांच्याकडनं विजयी संघासाठी 1011 रुपयाचं परंतु चेक या ठिकाणी जमा झालं परिचितपणे पहिला पावर षटकाचा खेळ समाप्त झाला अप्रतिम फटके बाजी केली म्हणजे दुसऱ्या पाठाने गोलंदाजाने फलंदाजाला बाजी केला दत्ता ठाकूर बाद झाला विनोद पाटील बाद झाला नवीन फलंदाज मैदानावरती सावंत पाटील सावंत ठाकूर सॉरी सावंत ठाकूर मैदानावरती तर नो स्ट्राइकरवरती आपण फलंदाज पाहतो इकडे योगेश पाटील अतिशय मोठा जोडी मैदानावरती पाहायला मिळेल जोपर्यंत योगेश पाटील मैदानावरती येतो तोपर्यंत सोनारपणा संघ सामना जिंकण्याचे स्वप्न मैदानावरती राखू शकेल दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एका बाजून सादर करताना पाहायला भेटतात इकडे मोठी देसाई संघ कारण मागच्या मॅच मध्ये एक उल्लेखनीय गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटली होती तशी गोलंदाजी त्या बाजून होईल का किंवा दुसऱ्या बाजून विस्फोटक अंदाज मध्ये गोलंदाजी करणारा असणार संघ हा सामना आपल्या बाजूला चुकवेल धावा 15 हा चेंडू फटका खेळतो मात्र यावेळेस चेंडू येतो बॅटर्स मध्ये तोपर्यंत फक्त सिंगल एक धावाच्या मदतीनं स्ट्राईकला रोटेट केला सावंत ठाकूरनं धावा तुम्हाला पाहायला भेटतील सोला धावा धाबडकबत्ती सुभाष प्रत्येक षटकामध्ये 16.00 सरासरी गाठायची आहे मात्र या ठिकाणी पाहतोय आता 7व्या चेंडूवरती 16 धावा एकवटल्या गेल्या इथं अद्याप आपण पाहतोय 48 धावेची गरज येणारे समीकरण असतील आता मात्र चेंडू असतील 17 चेंडू आणि 48 धावेची आवश्यकता फटक्यांची खूप अपेक्षा योगेश पाटील सारखा विस्फोटक फलंदाज आगामी मैदानावरती तो करून आता आपण पाहूया फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो मयूर निश्चितपणे आपण पाहतोय पुन्हा एकदा मयूर साखरपती योगेश हा चेंडू शॉटर लेगच्या डोक्यावरून योगेश पाटीलच्या बॅट मध्ये निघणारा हा दमदार षटका योगेश पाटील एक विस्फोटक फलंदाज त्याच्यामध्ये क्षमता गुणवत्ता सर्व गुण या मैदानावरती असलेला सर्व गुण संपन्न असलेला योगेश पाटील मैदानावरती हा चेंडू आपण पाहतोय धावपळकाभोवती निश्चितपणे आपण पाहतो मैदानावरती हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बार
तुम्हाला डिसिजन व्हाइट अतिरिक्त धावा मारताना तुम्हाला पाहायला भेटतील. कबड्डीमध्ये थांबा येतात त्या स्कोर मोजून 23 जिंकण्यासाठी आता मात्र 41 धावी अद्याप गरज आहे. येणारे चेंडू 15 चेंडू तक्के बाकी आहे. 15 चेंडू 41 धावा संघर्ष करावा लागते. बाजून सोडापड संघाच्या बाजून फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना दिशा पात्र मिंतीचे पराकष्ट करताना तुम्हाला बडी दिसाई संघ पाहायला मिळाल. चेंडू बड़ा स्ट्रोक योगेश पाटील च्या बॅट मध्ये अजून एक बड़ा स्ट्रोक. चेंडू मिड विकेट सीमा रेखे च्या बाहेर जातोय. सहा धावा. षटकार पूर्णपणे मजबूत स्थिती प्राप्त करून देताना सोडार्पणा संघाला मैदानावरती कबड्डी धावा स्कोर मोजून 29 35 धावांची आवश्यकता. येणार आहे 14 चेंडूवरती. 14 चेंडू 35 धावा. बघा सामना कसा खूप पुढे मैदानावरती. मात्र योगेश पाटील नावाचं वादळ जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत सामना जिंकण्याचे स्वप्न सोडार्पणा संघ राखू शकेल. दुसऱ्या बाजूला मेहतीची पराकस्ता पूर्णपणे करावी लागेल ती या ठिकाणी मुडी दिसाई संघाला. उत्तर मैदानावरती देताना सोडापडा संघाचे फलंदाज चेंडू निश्चितपणे पडल्यानंतर वरून जळाला. निश्चितपणे निर्धाव चेंडूचे सांगता एक एक निर्धाव चेंडू सजीवणीचं काम करेल म्हणजे दिसायचं संघाच्या बाजून. एक एक निर्धाव चेंडू दबाव टाकू शकेल फलंदाजी करणारा सोडापडा संघाच्या बाजून. सामना खूप पडा दोन्ही संघ संघर्ष करताना तुम्हाला पाहायला भेटतील. दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्वाचा. सेमी फायनल मध्ये कोण धडक मारणार. योगेश पाटील पुन्हा एकदा धाड देतोय. सोडारपणा संघाच्या वाघाची डरगळी त्याने त्यांच्या प्रेक्षकांची आरोळी. चेंडू सीमा पार. गरज बघा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. दोन षटकामध्ये 35 धावा आल्या आणि आता मात्र समीकरण येणार आहे. दोन षटकामध्ये 29 धावेची गरज. शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग केली जाते. मात्र टीम मीटिंग करण्याकडे एवढा बेल आपल्याकडे नाही आहे. याच्यानंतर सेमी फायनल पाण्याचा सामना बाकी आहे. त्यामुळे आपण जास्त विलंब घेऊ नका मैदानामध्ये. निश्चितपणे आपण बघा या ठिकाणी मात्र आता कानमंत्र दिलेच असतील. येणाऱ्या गोलंदाजाबद्दल भरोसा दाखवला असेल. येणारा षटक सुभाग खूप महत्वाचा. येणारा षटक गोलंदाजासाठी अग्नि परीक्षा असेल. आणि या षटकामध्ये जर धाबा कमी आला तर मात्र हा सामना शेवटच्या षटकामध्ये खूप रंगतदार आम्हाला पाहायला मिळाल. आणि या षटकामध्ये 15 ते 20 धाबा पुन्हा एकदा एकवटल्या तर निश्चितपणे सोडारपणा संघ हा सामना आपल्या बाजूने चुकण्याचा प्रयत्न दाखवू शकेल. संघर्ष मैदानावरती का बाजूला आपण पाहतो. सोडारपणा संघ दुसऱ्या बाजूला मोठी दिसाई संघ मेहतीचे पराकष्ट करताना मैदानामध्ये पाहायला भेटेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहतीचे पराकष्ट या तिकडी संघाच्या आधारे सामना मैदानावरती दोन संघामध्ये अस्तित्वाचा अस्तित्व कोण टिकावेल अस्तित्व कोण गमावेल हा मोठा प्रश्न हा मोठा संघर्ष मैदानामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. सायकल बद्दल फलंदाज आपण पाहतो. नवीन फलंदाज श्रावण पाटील तो गोलंदाज तयार होत. श्रावण ठाकूर तो अजय चेंडू या ठिकाणी मात्र फलंदाज धावचित होतोय श्रावण ठाकूर. रितेश मात्र तुम्हाला पाहायला भेटेल. नुसत्या योगेश पाटील
योगेश पांडे एक अतिशय वेगवान फलंदाज तीन षटकात दाखल हैदराबादने तीन षटकांच्या मदतीने खेळ करताना तुम्हाला पाहायला मिळेल एक अतिशय वेगवान फलंदाजी 21 धावा आतापर्यंत या फलंदाजाने बनवल्या सुनर्पणा संघाचा टायगर तुम्हाला मैदानामध्ये पाहायला भेटेल एका बाजूने झुंज देताना योगेश पाटील ज्याच्या बॅटमध्ये पहिला चौकार आला तीन सिक्सर आणि एक चौकारच्या मदतीनं आतापर्यंत 25 धावेची नो डाऊट इनिंग साधणारा फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हाही मोठा प्रश्न आहे. धावांमध्ये धावा स्कोर मोजून 39 आपण पाहतोय 39 धावा. हा चेंडू या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली पंचांची भूमिका मी म्हणे निश्चितपणे ना निधाव चेंडूची सांगता नवनाथ पाटील निश्चित पंचांच्या भूमिकेमध्ये. तर याच दरम्यान आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते सर्वांचे लढक्या या ठिकाणी बालूशेट पोई सर्वांनी बालूशेट पोई आमचे उद्योगपती याचं शुभ आगमन झालं आणि त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. आणि या वेळेस ज्या विकेटची गरज होती तो मासा मात्र गळाला लागला योगेश पाटील बॅक टू द पवेलियन. सामने कसं टर्न झाला मैदानावरती मात्र योगेश बाद झाल्यानंतर येणारी जिम्मेदारी कोण उभी आणि आम्ही ज्यांची वाट पाहत होतो आतुरतेने ते आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय बालूशेट भोईर आमचे उद्योगपती त्यांचं शुभ आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. साहेब आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेळात वेळ काढून आम्ही आपण आमच्या व्यासपीठावरती आले स्पर्धेमध्ये आले पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेल. नवीन फलंदाज मैदानावरती साहेब सामना खूप मोठा मैदानावरती निश्चितपणे तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला मोठी दिसाई संघ आणि दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघ. सोनारपाडा संघासमोर 64 धावांचं लक्ष होतं. योगेश पाटील आतापर्यंत चांगला खेळ दाखवला आणि आतापर्यंत धावा 39 धावा धावपळीकडे लागल्यात. इथनं जिंकण्यासाठी 25 धावांची सॉरी गरज आहे. इथनं मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय खूप मोठा सामना अद्याप जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. टिपला गेला सोनार पळा संघ थोडासा दबाव मध्ये. निश्चितपणे बघा मी कशी सांगितलं येणाऱ्या षटक गोलंदाजासाठी अग्निपरीक्षा असेल आणि अग्निपरीक्षेला सामोर जाताना गोलंदाजानं अप्रतिम फलंदाजी दाखवली. तर योगेश पाटील नावाचा फलंदाज या ठिकाणी आक्रमण केलं होतं त्या फलंदाजाला शांत केलं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद केले गेलेत. येणारा चेंडू विकेट हॅट्रिक संपादित करू शकेल. येणारा चेंडू खूप महत्वाचा कारण 7 चेंडू इथं जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 725 धावा योगेश पाटील जोपर्यंत मैदानावरती होता तोपर्यंत सामना जिंकण्याची आशा तिकडे सोनारपाडा संघाच्या बाजूने होती. आता इथनं खडतर प्रवास सुरू झाला मैदानावरती सोनारपाडा संघाचा सामना सोनारपाडा संघ जिंकेल का. येणारा चेंडू विकेट हॅट्रिक निश्चित आमचे प्रभा मुकुंद पाटील तसेच राज मुकुंद भाऊ पाटील याच्याकडनं जर विकेट हॅट्रिक झाली तर 500 रुपयाचं प्राईज दिलं जाईल. या ठिकाणी जबरदस्त स्क्वेअर ऑफ दी विकेट चेंडूला पिडकावून दिला अंपायर सिग्नल 6 रन. कधी सामना सोनारपाडा संघाच्या बाजूला झुकतो तर कधी सामना
सामना आपण पाहतो मोठी दिसाय संघाच्या बाजूला झुकताना तुम्हाला पाहायला मिळाल. क्रिकेट खेळ अनिश्चितनं भरला क्रिकेट मित्रांनो कधी काय होईल हे मात्र सांगता येणार नाहीये. सरण्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आम्हाला क्षणोक्षणी प्रत्येक मैदानामध्ये पाहायला भेटला आणि निश्चितपणे तोच सामना रंग बदलताना तुम्हाला पाहायला भेटेल. निश्चितपणे तसाच सामना मैदानामध्ये या क्रिकेट कोणाला हसबेल आणि क्रिकेट कोणाला रडबेल हे मात्र माहीत नाही. या मैदानामध्ये तसाच सामना तुम्ही एन्जॉय करता. एका बाजूला एक साकारी जाणारी फलंदाजी शिवच्या चेंडूवरती आलेला षटकार सामन्याचा टर्निंग पॉईंट होऊ शकेल का कि मात्र या ठिकाणी मोठी दिसाई संघ आज सामना जिंकेल. सहा चेंडू एकोणावी जाबीची गरज. आम्ही क्रिकेटमध्ये खूप असे सामने पाहिलेत जे शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना आम्ही पाहिलेत. शेवटच्या षटकामध्ये जास्ती दाबा पाहिजे असताना नेहमीच फलंदाजाने ते दाबा बढवताना पाहिलात आणि शेवटच्या षटकामध्ये जर कमी दाबा पाहिजे असतील तेव्हा गोलंदाजाने सामना जिंकताना पाहिलात. तर हा क्रिकेटचा निश्चितपणे ना प्रभात क्रिकेटचा इतिहास निश्चितपणे तुम्हाला सांगेल. निश्चितपणे येणारा चेंडू सहा आणि समीकरण आता मात्र एकोणावीस धावांची गरज. शेवटचा षटक अजून एक मोठा झेल आणि सोनारपाडा संघ तोडण्याचा दबाव मध्ये चित्र तुम्हाला बदलताना पाहायला भेटणार. इतकं एकाच षटकार सामना चित्र बदलवेल
इथं एकच विकेट सामना मोडी देसाई संघाच्या बाजूला जिंकू शकेल. हा चेंडू सिंगल डबलचा प्रयत्न दाखवला आणि या ठिकाणी मात्र दुसरी धाव कंप्लीट. अप्रतिम विरुद्ध विकेट समीकरण येणार आहे 3 चेंडू 15 धावेची गरज. धाबीची गरज या चेंडूवरती षटकार आला. सामना शेवटच्या चेंडूमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. या चेंडूवरती विकेट गेला तर सामना या ठिकाणी मोठी देसाई संघाच्या बाजूला जिंकू शकेल. चेंडू मोठा फटका यावेळीस मात्र प्रॉपर टायमिंग. चेंडू लॉंग आउट सीमारेखेच्या बाहेर फेकून दिला साधा. श्रीधरने जर सामना जिंकला तर महेश पाटील यांच्याकडे 1000 रुपये रोख कॅश पाहिजे दिले जाईल. बघ महेश मडवी यांच्याकडे 1000 रुपये दिले जातील जर षट या ठिकाणी सामना जिंकला. येणारा चेंडू खूप महत्वाचा. 2 चेंडू 8 धावा प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण येते. क्षणाक्षणाला सामना चेंडू बदलत आहे. क्षणाक्षणाला तरार नाट्य सामना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. हा चेंडू जेल या ठिकाणी टिपला गेला आणि विजयाचा आनंद एका बाजूला मोठ्या दिसा संघाच्या समर्थकाकडे. शेवटचा चेंडू असेल मात्र 8 धावेची गरज आहे. क्रिकेट मध्ये आज सुभाष आम्ही असे कित्येक सामने पाहिले आहेत. 1 चेंडू मध्ये 9 धावा बनताना पाहिल्यात. 1 चेंडू मध्ये 8 धावा बनताना पाहिल्यात. 1 चेंडू मध्ये 7 धावा बनताना पाहिल्यात. 1 चेंडू मध्ये 6 धावा कित्येक बनताना पाहिल्यात. त्यामुळे आज सामना जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जाणार नाही तोपर्यंत आम्ही भविष्यवाणी करणार नाही. शेवटचा चेंडू 8 धावेची गरज. एकाच वेळ चेंडू सामना चुकू शकेल. चेंडू पंचाचा सिग्नल व्हाईटचा येतोय. बघा मी मगाशी सांगितलं 1 चेंडू 7 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता अजून एक स्वेर चेंडू सामना निश्चितपणे मैदानामध्ये आपण पाहू शकाल. शेवटच्या चेंडूमध्ये प्रेक्षकाची अपेक्षा एकाच स्वेर चेंडू यावा. जोपर्यंत चेंडू शेवटपर्यंत सामना टिकत नाही तोपर्यंत सामन्याला निश्चितपणे मजा येणार नाही. 1 चेंडू 7 धावा 1 चेंडू 7 धावेची गरज. चेंडू या ठिकाणी मात्र मिड विकेट रिझन मध्ये. मोठी देसाई संघ सामना जिंकतो. सामना या ठिकाणी मोठी देसाई संघ जिंकला. जितेश पाटील मानकरी संघाचा संघ आहे की आपण या भाग तर निजी संघाचे संघ आहे की आपण या भाग आणि बिकडे नेक्स्ट मॅच सेमीफायनलचा सामना. याच्यानंतर मेगा फायनल. मेगा खूप मजा आली सामन्याला मात्र शेवटच्या क्षणाला आपण पाहतो मोठी दिसाय संघाडा निश्चितपणे हा सामना जिंकला. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय जितेश जड 30 धावेची शानदार इनिंग दाखवली. तर आमचे सन्माननीय उद्योगपती बालशेठ भोईर यांच्या शुभास या क्रिकेटला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. निश्चितपणे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी या ठिकाणी आपण पाहतोय जितेश. अतिशय चांगला क्रिकेट जितेशने चांगली खेळ दाखवली आणि निश्चितपणे हा सामना जिंकून दिला. तर नेक्स्ट मॅच सेमी फायनल 3 षटकांचा असेल. चला दोन्ही संघ घ्यायचा आपण आणि
यांचे उद्योगपती सन्माननीय बालशेठ भोई साहेब यांना विनंती करेल की आपण आपले सुभाष साहेब आणि बिकी करबी आणि बिकी अनिश्चितपणे सेमी फायनलचा सामना या ठिकाणी गिरजे विपक्ष मोठी दिसते. उद्योगपती बालशेठ भोईर यांच्या शुभाशय केले जात आहेत. आणिपैकी निर्जय क्रिकेट संघाने आणिपैकी जिंकली आहे, तर दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. सेमी फायनलचा सामना सुरू होईल. ऐकण्यासाठी मायक्रोफोन बत्ती.